आता पाहूया दिवसभरातील महत्वाच्या टॉपलाईनवर. बीडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर शिवसैनिकांचा राडा. शिवसैनिकांच्या घोषणाबाजीनंतर मनसे कार्यकर्ते हिबिडले. गोंधळ करणारे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या गाडीसमोर लाल सुपाऱ्या फेकल्या. सुपारी बाद चले जाऊच्या घोषणा. काही काळ तणाव. सुरुवात तुम्ही केली, आता शेवट आम्ही करणार. भीडमधील ठाकरे गटाच्या राड्यानंतर मनसेच्या संदीप देशपांडेंचा इशारा. येत्या 17 तारखेला लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होणार. रक्षाबंधनापूर्वीच लाभार्थ्यांना मिळणार 2 महिन्याचे 3000 रुपये. लाडकी बहीण योजनेचा अभ्यास आम्ही केलेला आहे. ही योजना सुरू ठेवायची असेल तर आमची बटणं दाबा. अजित पवारांचं वक्तव्य. लोकसभेनंतर लाडकी बहीण झाली आहे. हे सगळं लाडक्या खुर्शीसाठी चाललंय. उद्या आहे चंद्रही आणून द्यायला होकार देतील. जयंत पाटलांचा हल्ला बोल. तर लाडक्या खुर्शीसाठी महायुतीची लोटांगणं. अमोल कोल्हेंची टीका. गुलाबी पुंगी वाजून जनतेला डोलावण्याचा प्रयत्न. खासदार अमोल कोल्हेंचा अजित पवार गटाला टोला. तर आता गुलाबीकरण करून फायदा नसल्याची थोरातांची टीका. गुलाबी जॅकेट घालून वाल्याचा वाल्मिकी होत नाही. अंजली दमानी यांचा अजित पवारांवर निशाणा. तर तुम्ही इतकी माया कशी जमवली. मिटकरींचा दमानी यांना सवाल. महाराष्ट्राच्या तिजोरीला गुलाबी आई लागली आहे. त्यामुळे राज्याचं नुकसान होतंय. नाना पटोलेंची जोरदार टीका.